आता मेडिक्लेम सुद्धा मंथली ईएमआय द्वारे उपलब्ध बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड द्वारे कॅशलेस मेडिक्लेम लाईफ मेडिक्लेम मोटर इन्शुरन्स म्युच्युअल फंड गुंतवणूक क्षेत्रातील विश्वसनीय नाव कडलक इन्व्हेस्टमेंट संपर्क सुनील कडलक चौऱ्याण्णव बावीस आठशे पंचावन्न सातशे शहाऐंशी देशातील आणि राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनानं चार एप्रिल दोन हजार एकवीसच्या कोविड नाईन्टीन संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून पाच एप्रिल दोन हजार एकवीस रोजी रात्री आठ वाजेपासून पुढील आदेश येईपर्यंत श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे तर या काळामध्ये मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरू राहतील अशी माहिती संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली देशभरात तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये कोविडचे वाढते रुग्ण लक्षात घेता राज्य शासनाने दिनांक चार एप्रिल दोन हजार एकवीस रोजी ब्रेक ब्रेक द चेन या संकल्पनेमधून कोविडच्या संख्येवर नियंत्रण आणण्याकामी ज्या काही सुधारणा स सुचवल्या आहेत त्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्याचे शासनाने निर्देश दिलेले आहेत उत्तर उपरोक्त सूचनाच्या अनुषंगाने श्री साईबाबांचं सा समाधी मंदिर हे दिनांक पाच एप्रिल दोन हजार एकवीस म्हणजेच आज रात्री दिनांक आज रात्री आठ वाजेपासून सर्व भाविक भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात येत आहे या सर्व कालावधीमध्ये साईबाबा संतांचे जे अत्यावश्यक सेवा आहे हॉस्पिटल तसेच कोविड संदर्भात उभारण्या नवीन हॉस्पिटल फायर तसेच इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व व, काम हे सर्व चालणार आहेत परंतु इतर दर्शनासंबंधी भक्तनिवास आणि इतर सर्व सुविधा या बंद करण्यात येणार आहेत या कालावधीमध्ये साईबाबांचं लाईव्ह दर्शन साई भक्तांना घेण्यात येता येणार आहेत यासाठी साई भक्तांनी साई संतांच्या वेबसाईटवर तसेच साईबाबांच्या जे ॲप आहेत त्या ॲपवर आपण साईबाबांचं दर्शन घेऊ शकतात या कालावधीमध्ये जे सण उत्सव जे साजरे करण्यात येणार आहेत किंवा ज्या दैनंदिन आरत्या दैनंदिन जे मंदिराचं कामकाज आहेत ते पुरेपराप्रमाणे चालत राहणार आहेत फक्त या कालावधीमध्ये भक्तांना मंदिरामध्ये प्रवेश असणार नाही याबरोबरच संस्थांचे साई प्रसादालय आणि भक्त भक्तनिवासस्थानं ही बंद असणार आहेत संकेतस्थळावरून ऑनलाईन दर्शन बुकिंग बंद करण्यात आलंय तर यासंबंधीची माहिती साई भक्तांना ईमेल दूरध्वनी आणि संकेतस्थळावरून देण्यात येत आहे शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत हे सर्व नियम लागू असणार आहेत तरी साईभक्तांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावं असं आवाहन ठाकरे यांनी केलंय लखन सी न्यूज मराठी शिरडी।